हॅलो, नमस्कार. मी रंजना, होम कुक रंजना चॅनल वरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मी दररोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते, तर माझ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. येणाऱ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज इथे मी बनवणार आहे लाल भोपळ्याची भाजी. तर इथे काही ठिकाणी ह्याला लाल भोपळा म्हणतात, काही भागामध्ये कोणी याला काशीफळ सुद्धा म्हणतं, काशीफळ भोपळा. काही ठिकाणी ह्याला डांगर सुद्धा म्हणलं जातं. तर प्रत्येक भागामध्ये ह्याला वेगवेगळे नाव आहे. तर आज ही मी लाल भोपळ्याची इथे भाजी बनवणार आहे. तर ह्या भाजीसाठी मी इथे 1 पाव किलो घेतलेले आहे इथे लाल भोपळा, आणि थोडीशी कोथिंबीर आहे, 8-10 इथे लसणाच्या पाकळ्या आहेत, 4-5 मिरच्या आहेत इथे, 4 2 टीस्पून इथे घेतलेलं आहे ओलं खोबरं, आणि हे 2 बेबीकॉर्नचा इथे वापर करणार आहे मी. पण तो केव्हा करायचा आहे ते आपण बघणारच आहोत. तर इथे मी आधी भाजी छान भोपळा हा कापून घेणार आहे. इथे आपले भाजी कापून झालेले आहे. 10-12 पाने इथे मी कढीपत्त्याचे घेतलेले आहेत, ते मी थोडे कापून घेणार आहे. इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. 2 टीस्पून मी इथे तेल घातलेले आहे. तेल छान गरम झालेले आहे. 1/2 टीस्पून मी राई घातलेली आहे. 1/2 टीस्पून इथे जिरं घालणार आहे, कापून घेतलेला कढीपत्ता. इथे मी घालणार आहे मिरची, लसूण, 2 चिमटे इथे हिंग आहे, 1/2 टीस्पून पेक्षा इथे कमी हळद आहे. इथे भाजी घालून घेणार आहे. इथे भाजी आपली व्यवस्थित मिक्स झालेली आहे. लाल भोपळा थोडासा गोडसर असतो, त्यामुळे ह्याच्यामध्ये तिखट व्यवस्थित घालायचं. आवडत नसेल, जमत नसेल तर ठीक आहे, पण लाल भोपळ्याला मिरची छान घातली तर चव चांगली येते. इथे चवी पुरतं घालणार आहे मी. गॅस कमी ठेवून होत्या मी झाकण ठेवून देणार आहे. या भाजीला इथे पाणी घालून शिजवायचं नसतं, ऑलरेडी याला पाणी छान सुटतं. हे बघा, अगदी 1/2 मिनिट फक्त आपण इथे झाकण ठेवलं होतं, तर छान मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला पाणी सुटलेलं आहे. ह्याच्यावरतीच आपल्याला ही भाजी शिजवायची असते. इथे मी 1 टीस्पून अगदी दाण्यांचा कुठे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल. इथे ओलं खोबरं आहे 2 टीस्पून, हे मी घालून घेणार आहे, आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे. हे मिक्स झाल्यानंतर 1 मिनिटभर आपलं झाकण ठेवल्यानंतर आपली भाजी छान शिजल्या जाते. भोपळा शिजायला वेळ लागत नाही जास्त. इथे भाजी आपली छान शिजलेली आहे. हे बघा, ह्याच्यापेक्षा गाळ आपण ही भाजी करत नाही, जास्त शिजवत नाही, कारण ती छान लागत नाही मग. आणि इथे आपण आता हे बेबी कॉर्न आपले कापून ठेवलेले घालणार आहे, आणि ह्याला आपल्याला शिजवायचं नाहीये, बस जस्ट आपल्याला मिक्स करायचं आहे. इथे गॅस बंद केलेला आहे. इथे आपली काशीफळ भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत असंच एका छानसे रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.